Pane नमस्कार मित्रांनो, सर्पमित्र विजय सूर्य यांची YouTube चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे बघा 500 माळा या ठिकाणी. तर गोट्याला लागूनच वैरण ठेवलेले आहे बघा जनावरांचा चारा. तर त्यामध्ये एक साप गेलेला त्यांना दिसलेला होता. तर बघा आपले सहकारी मित्र रविराज भाऊ जाधव, तसे आपले राहुल भाऊ जाधव हे सुद्धा उपस्थित आहेत बघा. त्यांनी आपल्याला कॉल केला होता बघा. तर त्यांचा मनापासून आभार आहे बघा. तर बघूया आपण आता कुठला साप सापडतो. अजून आपण बघितलेला नाही साप, बघून आपण त्याला पकडणार आहे. देवळ आहे, देवळ येरोळ माहितीच नाही. येरोळ येरोळ मला पकडायला का नाही. लय चावर असते त्यामुळे हे जे बघा भारतातील एक नंबरचा साप आहे बघा, तापट आणि चावरा. परंतु विषारी नसल्यामुळं फक्त आपल्याला याची जखम फक्त होऊ शकते. तर आता आतापर्यंत आपल्यापासून दूर निघायला लागलेला आहे. तर बघू शकता आपण त्याला पकडलेला आहे. आणि या सापाचं एक वैशिष्ट्य असतं बघा की गोल 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 फिरून शेपटी तोडून हा साप आपल्यापासून पळायचा प्रयत्न करत असतो. तर बघा तो किती मान वगैरे चपटी करतोय बघा अटॅक करण्यासाठी वगैरे. तर कोणी हे घाबरून अशा मुक्या जीवांना मारू नका. समजा हा साप चुकून चावला आपल्याला तर माणसाला कुठल्याही प्रकारची इजा होत नाही, त्यामुळं कोणीही त्याला मारू नका. तर बघा याला मराठीमध्ये दिवड पान दिवड सुद्धा बोललं जातं बघा, किंवा गाव भागामध्ये याला युरोपा पण म्हटलं जातं. पूर्ण शरीरावरती ज्या चेक्स असल्यामुळं याला चेकर्ड किलबॅक स्नेक असं म्हटलं जातं. पूर्णपणे बिनविषारी आणि पाण्यामध्ये राहणारा साप आहे. आजूबाजूला ओढा वगैरे असेल तर पाण्याच्या माध्यमातून तो घरापर्यंत येण्याची शक्यता असते. या सापापासून काही धोका होत नाही, त्यामुळे काय घाबरायचं नाही आणि त्यांना मारायचं नाही. बघू शकताय तर तो याची लांबी बघा 2 फूट आहे. सरासरी बघा 1-3.5 फुटापर्यंत पडतो. आकरून तो चावण्याचा सुद्धा आपल्याला प्रयत्न करतोय बघा, कारण अतिशय तापड असणारा साप असतो. भारतामध्ये एक नंबरला तापट साप म्हटलं तर याची नोंद आहे. तर आपण याला आता बरणीमध्ये पॅक करून घेऊया. बरणी आहे काय कधी? ओकेच ओकेच ओकेच. तर बघा तो कशा प्रकारे तो चावण्याचा प्रयत्न करतोय बघा. टोपन दे
तर बघा मित्रांनो आपण याला सुरक्षितपणे पकडलेला आहे बघा. तर रविराज भाऊ जाधव यांचं मनापासून आभारी बघा, त्यांनी कॉल केल्यामुळे हा जीव वाचवायला आपल्याला मदत झालेली आहे. तर माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सर्व मित्र विजय सूर्यवंशी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेल आयकॉन बटन दाबून ऑल ऑप्शन क्लिक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र मित्रांनो. तर बघा मित्रांनो, थोड्याच वेळापूर्वी आपण चिकड क्लिबॅक स्नेक हा पानशिमाळा या ठिकाणी साप पकडला होता बघा. जय श्री राम. तर आपण त्याला सुरक्षितपणे पाण्यामध्ये राहणारा साप असल्यामुळं त्याला पाण्याच्या ठिकाणी सोडण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. तर तो साप आता सुरक्षितपणे पाण्यामध्ये निघून जाणार आहे बघा मित्रांनो. अशा रीतीने तो सुरक्षितपणे निघून गेलेला आहे. तर बघा मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सर्व मित्र विजय सूर्यवंशी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन बटन दाबून ऑल्स ऑप्शन क्लिक करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र मित्रांनो.